बॉन्साय कला जपान देशात अतिशय प्रसिद्ध कला आहे, परंतु हीच कला आता भारतामध्ये देखील लोकप्रिय होती. बॉन्साय म्हणजे झाडाचं अतिशय लहान असं स्वरूप, ज्याला कलम आणि विशेष पद्धतीद्वारे लहान असं स्वरूप दिलं जातं. बॉन्साय हे घरात देखील लावू शकतो. तर ती कला नेमकी काय आहे व ती कशी केली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी गेल्या 40 ते 45 वर्षापासून बोनसाय कला करत आहे आणि याच्यामध्ये मी बरंच ट्रेनिंग वगैरे घेतलंय. बाहेरच्या देशात पण ट्रेनिंग घेऊन आलेली आहे आणि क्लासेस पण घेतो, ते शिकवते पण लोकांना, आणि माझं हे पॅशन आहे. आता मला तुम्ही विचाराल की बोनसाय ही खरी कला इंडियन आहे का, तर ही इंडियन कला नाही, भारतीय कला नाही, ही आहे जापनीज कला. पण सगळ्या जगभर एवढी पॉप्युलर झाली आहे कारण आता सध्या आपण नेचर पासून एवढे दूर चाललोय की नेचर आपल्या घरामध्ये एन्जॉय करायचं की काय करता येईल, तर बोन्साय करता येईल. कारण मोठ्या मोठ्या झाडांची प्रतिकृती म्हणजे बोन्साय. आपण जे नेचरमध्ये मोठी वाढलेली वृक्ष पाहतो त्याची छोट्या आकारातली प्रतिकृती बनवायची जी कला आहे ती पहिल्यांदा जापनीज लोकांनी विकसित केली. पण ते ती जी कला आहे ती आताच्या या आपल्या काळाला खूप करायला फार योग्य आहे. कारण आपण हे जे नेचर आहे त्याच्यापासून या मोठ्या मोठ्या शहरातून फार दूर चाललो, तर हे नेचर, ही छोटी झाड आपल्या घरातच आपण वाढवून आपण ते नेचर एन्जॉय करू शकतो. आता हे कला कशी करावी असा सुद्धा सर्वांना प्रश्न पडतो. कारण जेव्हा तुम्ही बघता एखादं झाड तेव्हा फॅसिनेटिंग होतं, तरी वा एवढ्याशा छोट्याशा झाडाला फळं कशी येतात, फुलं कशी येतात, हे एवढं मोठं दिसतं कसं. तर हे सगळं जॅपनीज लोकांनी डेव्हलप केलेलं टेक्निक आहे. आता जॅपनीज क्लायमॅटिक कंडिशन खूप वेगळी असते आणि इंडियाची खूप वेगळी आहे, तर आपण त्यांचीच कला आपल्या इंडियन स्टाईलनी अडॉप्ट करायची आणि आपल्या इंडियामध्ये आपल्या क्लायमेटला सुटेबल कसं करता येईल हे टेक्निक अप्लाय करून आपण ही झाडं वाढवायची असतात. आता मोठं मॅच्युअर लुक देण्यासाठी 1 किंवा 2 वर्ष सुद्धा पुरत नाही, कधी कधी 5 वर्ष लागतात. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यातली क्रिएटिव्हिटी प्लस तुमच्यातलं आर्ट मिडियम जे झाड आहे त्याने रिस्पॉन्स केल्याशिवाय काही करता येत नाही. तर तुम्हाला गार्डनिंगचं टेक्निक माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. कारण ज्यांना गार्डनिंग समजतं त्यांना बोनसाय करणं खूप इझी असतं आणि गार्डनिंगचं टेक्निक अप्लाय करून तुम्हाला एक झाड वाढवायचं असतं आणि मग तुमच्या डोळ्यासमोर त्या झाडा नेचर मधल्या, आता वटवृक्ष आहे आपला, तो वटवृक्ष आपल्या डोळ्यासमोर आणायचा असतो आणि त्या वटवृक्षाचं एक स्केच तुम्ही तयार केलं की बाबा असा दिसतो, तर तो आपल्या लहान आकारात तयार करायचा असतो. आणि मग तो जतन करण्यासाठी बोन्सायचे पॉट जे दिले जातात ते फ्लॅटर असतात. कारण मग आपण जो तयार केलेला वृक्ष असतो वर्षानुवर्ष त्याच आकारात तसाच राहतो. आता जपानमध्ये 1500 वर्षाचे जुने वृक्ष म्हणजे काही नवीन नाहीये, पण आपल्याकडे सुद्धा ही कला येऊन खूप वर्ष झाली आहेत. आपल्या देशात सुद्धा आता जवळपास 70 ते 80 वर्षाचे जुने बोनसाय आपल्याला पाहायला मिळतात आणि माझ्याकडे स्वतःकडे पण 40 ते 45 वर्षाचे जुने बोनसाय आहेत. ती की मी तयार केलेली जतन करते आता, कारण आता माझं वय झालेलं असल्यामुळे जतन करणं ही पण एक कला आहे. आपण जे वाढवलेलं असतं ते जतन करणं ही पण कला आहे आणि ती कला आता या नवीन जनरेशन पर्यंत पोहोचवावी यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत असते. करताना सगळ्या झाडाचं बोनसाय करता येते. आपण जे नेचरमध्ये झाडं बघतो ना, वृक्ष जे बघतो ना, त्या वृक्षाचंच प्रतिकृती आपल्याला करायची आहे. त्यामुळे आपण जे झाड मिडियम, आर्ट मिडियम म्हणून जे वापरतो ते पण वृक्ष जातीचंच असलं पाहिजे, जे की तुम्हाला वृक्षाचा आभास देईल. त्याच्यामध्ये वृक्षाचा आभास निर्माण करण्यासाठी तुम्ही छोटी छोटी शरब्स असतात किंवा आणखी काही दुसरे डेकोरेटिव्ह रोज सारखे प्लांट असतात ते वापरता येणार नाही तुम्हाला. ज्या झाडामध्ये एक ट्रंक डेव्हलप करण्याची ॲबिलिटी असते आणि एक मॅच्युअर लुक देण्याची ॲबिलिटी असते अशीच झाड आपल्याला बोनसायला निवडता येतात. त्यामुळं आपण जेव्हा बोनसायसाठी झाड घेतो तेव्हा ते झाडाची प्रतिकृती करण्यासाठी योग्य आहे की नाही हे माहीत असणं खूप गरजेचं आहे.
आपण पाहिलं की कला जतन करून निसर्गाचा आनंद हा घरीच घेऊ शकतो, परंतु बोन्साय करत असताना गार्डनिंग बद्दल पुरेशी माहिती असणं देखील अत्यंत आवश्यक आहे. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.